subscribe Utsav Rang channel and press bell icon to get notifications. Om Namah Shivaya. 3 दिवसांमध्ये पायांमधील भेगा होतील गायब. मित्रांनो, आपण आपले चेहऱ्याची व इतर अवयवांची खूप काळजी घेतो, त्या व्यवस्थित असाव्या म्हणून बरेच उपाय देखील करतो, पण त्या तुलनेत आपण आपले पायांकडे फार कमी लक्ष देतो. मित्रांनो, पायांमध्ये भेगा पडणे ही जरी सामान्य समस्या वाटत असली तरी त्यावर वेळीच उपाय न केल्यास ही एक गंभीर समस्या बनू शकते. बऱ्याचदा भेगा वाढत जाऊन त्यामधून रक्तप्रवाह होतो, त्यामुळे आपल्याला चालणे देखील शक्य होत नाही. या समस्येतून बाहेर पडण्याचा एक उपाय आज आपण पाहणार आहोत. या उपायाने काही दिवसातच तुमच्या पायांमधील भेगा गायब होतील, तसेच याचे कुठलेही साइड इफेक्ट्स होणार नाहीत. चला तर पाहूया काय आहे हा उपाय. मित्रांनो, यासाठी आपल्याला एक मेणबत्ती घ्यायची आहे. या मेणबत्तीचे छोटे छोटे तुकडे करून चमच्याच्या सहाय्याने बारीक करायचे आहे, म्हणजेच क्रश करायचे आहे. यानंतर एका वाटीमध्ये एक चमचा मोहरीचे तेल घेऊन त्यामध्ये दोन कापराच्या वड्या व दोन चमचे मेणबत्तीचा क्रश टाकून मिक्स करावे. मिक्स केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला गरम करायचे आहे, जेणेकरून मेणबत्ती पूर्णपणे वितळेल. मिश्रण गरम करत असताना ते लो फ्लेमवर करावे. मेणबत्ती पूर्णपणे वितळल्यानंतर हे मिश्रण 10 ते 15 मिनिट थंड होण्यासाठी ठेवावे. लक्षात ठेवा, हे मिश्रण घट्ट झाल्याशिवाय वापरता येणार नाही. मिश्रण थंड होऊन घट्ट झाल्यानंतर रात्री झोपताना आपल्या पायाच्या भेगांवर लावावे. पायाच्या तळव्यांवर ज्या ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत तिथे हे मिश्रण लावून 1 ते 2 मिनिट मसाज करावा. रात्रभर हे मिश्रण लावूनच ठेवावे. आणखी एक गोष्ट म्हणजे, तुम्हाला हे मिश्रण दररोज बनवायची गरज नाही. तुम्ही थोडेसे मिश्रण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता व रोज रात्री झोपताना आपल्या पायांवर लावू शकता. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना जेव्हा तुम्ही पाय धुवाल तेव्हा तुम्हाला पायांमधील भेगा भरलेल्या दिसतील. मित्रांनो, हा प्रयोग 10 ते 15 दिवस सतत करावा. यामुळे तुम्हाला खूपच चांगला रिझल्ट मिळेल. तुमचे पाय सॉफ्ट व भेगारहित बनतील. जर तुम्हाला देखील ही समस्या असेल तर हा उपाय नक्की करून पहा व तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.